इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा पाचवा शिवरायांचे शिक्षण मुलांनो मागील पाठात आपण शिवरायांच्या वयाच्या सहा वर्षांपर्यंतचा काळ कसा होता ते पाहिले या पाठात आपण शिवरायांचे वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू झालेले शिक्षण आणि त्यांनी शिकलेल्या अनेक विद्या आणि कला यांची माहिती घेणार आहोत शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ मुलांनो शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे हे स्वतः संस्कृतचे गाढे पंडित होते अनेक संस्कृत ग्रंथांचा त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता त्यांनी बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांचे ज्ञान असणाऱ्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता त्यांना असे वाटत असे की आपला पुत्र शिवबा हा सुद्धा अनेक विद्या जाणणारा व्हावा म्हणून त्यांनी शिवरायांसाठी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती शिवरायांना सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली थोड्याच काळात शिवराय अतिशय चांगल्या प्रकारे लिहू व वाचू लागले रामायण महाभारत भागवत यातील गोष्टी त्यांनी जिजाऊच्या तोंडातून ऐकल्या होत्या परंतु आता त्यांना वाचता येऊ लागल्याने ते स्वतः वाचू लागले होते शहाजी राजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती युद्धकलेतील बऱ्याच गोष्टी शिकण्यास शिवरायांनी सुरुवात केली उदाहरणार्थ घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांची ओळख झाली लवकरच आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले शिवराय हे साधारणपणे सहा वर्षे त्यांच्या सोबत राहिले त्यामध्ये त्यांचे शिक्षण योग्य प्रकारे झाले होते शहाजीराजे मोहिमेवर जाताना शिवरायांना व जिजाऊंना कर्नाटकात ठेवणे त्यांना योग्य वाटत नव्हते म्हणून त्यांनी मोहिमेवर जाण्यापूर्वी जिजाऊ व शिवराय यांना पुणे जहागिरीकडे पाठवून दिले त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजी राजांनी हत्ती घोडे पायदळ खजिना दागिने तसेच त्यांचे विश्वासू प्रधान शूर सेनानी व प्रसिद्ध विज्ञानी शिक्षक यांना पाठवले